लय भारी कोल्हापूरकर, लय भारी या आपल्या यूट्यूब चॅनलला 10,000 सबस्क्राईब पूर्ण झाले याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार। महाडिकांनी गोकुळमधील आपले 40 टँकर दूध वितरणाचा ठेका कार्यक्षेत्रावरील दूध या व अन्य माध्यमातून कोट्यवधी रुपयांची माया जमवली आहे। जिल्ह्यातील स्वाभिमानी दूध उत्पादक सभासदांनी या निवडणुकीत महाडिकांचा हा कुटील डाव उधळून लावला, अन्यथा गोकुळच्या सातबारावर महाडिकांचे नाव लागेल असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले। गोकुळचे ठरावधारक आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते। पालकमंत्री पाटील म्हणाले की महाडिकांना गोकुळच्या 5 लाख दूध उत्पादकांशी काहीही देणे घेणे नाही। त्यांच्या 40 टँकरच्या बिलापोटी दर 15 दिवसाला 80 लाख म्हणजेच वर्षाला किमान 20 कोटी रुपये मिळतात। गेल्या 20 वर्षात त्यांनी गोकुळमध्ये भोगलेल्या सत्तेचा विचार केल्यास बिलाची रक्कम 400 कोटी रुपयांपर्यंत जाते, यामुळेच महाडिकांचा जीव गोकुळमध्ये अडकलेला आहे। महाडिकांची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी गोकुळच्या निवडणुकीत परिवर्तन घडवा असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले। ते म्हणाले, गोकुळमध्ये कोल्हापूर आईस फॅक्टरीच्या नावावर टँकर असून ही कोल्हापूर आईस फॅक्टरी कोणाची असा प्रश्न गेली कित्येक वर्ष आम्ही विचारत आहोत। याचा आम्ही शोध घेतला असून ही आईस फॅक्टरी स्वरूप महाडिक आणि महाडिकांचे मॅनेजर राजन शिंदे यांच्या नावावर आहे। दर 10 दिवसाला दुधाची बिले देतो असा गाजावाजा सत्तारूढ गट करतो, मात्र महाडिकांच्या टँकरची बिले 5 दिवसांनी दिली जातात। गोकुळमध्ये महाडिकांच्या संस्थेमार्फत सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे टँकर लावल्याचे माजी खासदार सांगत आहेत। प्रत्यक्षात हे टँकर अमल महाडिक, स्वरूप महाडिक, व्यंकटेश्वर गुड्स, कोल्हापूर आईस फॅक्टरी तसेच महाडिकांचे मॅनेजर राजन हिंदूराव शिंदे यांच्या नावावर आहेत। याबाबतची कागदपत्रे आमच्याकडे आहेत, हेच महाडिकांचे सर्वसामान्य व गोरगरीब कार्यकर्ते का, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले। या न्यूज बुलेटिनमध्ये इतकेच, पण तुमच्यासाठी इतकेच नाही तर अजून काही विशेष आम्ही घेऊन आलो आहोत। अंगावर शहारे येतील असे भारतीय आणि शिवकालीन इतिहास आणि शौर्यगाथा सांगणारे आमचे शिवशौर्य हे यूट्यूब चॅनल, या चॅनलला नक्की भेट द्या। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। शिवशौर्य चॅनललाही सबस्क्राईब करा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज। धन्यवाद।